बाजार समित्या आणि माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्या बरखास्त करायचं विधान केलं आहे. असं वक्तव्य करणं हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव आणि योग्य वजन करून देण्याची जबाबदारी बाजार समित्यांवर आहे. बाजार समिती हद्दीतील सर्व माथाडी कायद्याचं काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. बाजार समिती क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुष माथाडी कामगारांसाठी अत्यावश्यक सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, विश्रांतीगृह यांचा समावेश तात्काळ उपलब्ध करण्यात यावा. भाजी मंडईतील गुंडगिरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या निदर्शनांमध्ये सुभाष लोंढे, सुधीर देशमुख, छगन गवळी, देविदास कीर्तीशाही आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.